पुणे शहरात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू असून स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या 3 दिवसात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या वतीने शहरातील हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूचे विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जुलै अखेरीस स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने पुण्यात तब्बल 80 रुग्णांचा मृत्यू झालाय. यात पुण्यातील 25 रहिवाशांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. पुण्यात 391 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी 286 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. सध्या पालिकेच्या नायडू हॉस्पिटल, कमला नेहरू, दळवी आणि राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूची लस उपलब्ध आहे. तसेच पालिकेने स्वाईन फ्लूच्या लसीकरता नुकतंच 10 लाखांचे टेंडरही काढलंय. त्यामुळे पालिकेच्या इतर हॉस्पिटलमध्येही H1N1ची लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही लस विनामूल्य असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. आरोग्य विभागाच्या वतीने शहर आणि उपनगर परिसरात भित्तीपत्रके, रेडिओ, वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तरी नागरिकांनी लस घ्यावी असं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडनं करण्यात आलंय.